ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट, चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? गेल्या 6 महिन्यापासून हे सभागृह चोर मंडळानं हायजॅक करण्याचा जो प्रयत्न चालला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. चिंचवडची जागा महाविकास आघाडीकडून जाते असा एक्झिट पोल येतो, कसब्याची जरी येत असली तरी चिंचवडची जाते. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे, महाविकास आघाडीकडून जाणारा प्रश्नच येत नाही, मुळात ती जागा आमच्याकडे नव्हती. बरं का? भाजपकडून जाते आहे बोला कसब्याची जागा, ही बातमी आहे. कसब्याची जागा जी 30-35 वर्ष भाजपकडे आहे ती भाजपकडून जाते आहे, आणि चिंचवडची जागा कोण जिंकेले सांगता येत नाही, हा सुद्धा भाजपचा पराभव आहे. हां, संसदीय गटनेते पदावरून तुम्हाला टाकू द्या. आम्हाला ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट, चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे, त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, ही आम्ही वळवून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत, पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा. हक्कभंग यावर का जाणार नाही समोर? आम्ही का चोऱ्या माऱ्या गेल्यात का? मी माझी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, या जनतेची, त्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतो. मी माझ्या पक्षाचा नेता आहे. मी माझ्या आयुष्यात कधी घाबरलो नाही, आणि न घाबरता मी तुरुंगवास पत्करला तर मी ह्यांना काय घाबरणार? राजकारण, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी महागाई, बेरोजगारी, ज्या प्रकारचं खोक्याचं राजकारण सुरू आहे ते, महावितरणाचा विषय महत्त्वाचा आहे, विजेचा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यावरचं लक्ष हटवावं, त्याच्यावर चर्चा होऊ द्यायची नाही, कायदा सुव्यवस्था, असे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष हटवायचं, म्हणून संजय राऊतांना लक्ष करायचं. जर ते आमदार असतील तर मीही खासदार आहे, आणि तुमच्यापेक्षा जास्त काळ आहे, हे लक्षात घ्या. आपण केलेल्या विधानासंदर्भात महाविकास आघाडीचे नेत्यातील उद्धवसाहेब ठाकरे असतील, काय चर्चा झाली का? माझी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. आमच्या अनेक प्रमुख नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे, आणि मी विधिमंडळाचा अपमान करू इच्छित नाही, कधीच केला नाही, करणारी नाही, कारण मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या 6 महिन्यापासून हे सभागृह चोर मंडळानं हायजॅक करण्याचा जो प्रयत्न चालला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.